नमस्कार मित्रांनो, आज या भागामध्ये आपण अनबॉक्सिंग करणार आहोत. ॲमेझॉनवर मी काही पेपर आणि रबर खरेदी केलेले आहे, त्याचं आपण अनबॉक्सिंग करूया. या पद्धतीचं पॅकिंग मला आज मिळालेलं आहे, त्याचं आपण व्यवस्थित अनबॉक्सिंग करूया. या पद्धतीचे ब्रोस्टो कंपनीचे ऑइल पिस्टलसाठी हे पेपर मी मागवलेले आहेत. याच्यामध्ये 12 पेपर आहेत आणि याची साईज आहे A3 160 GSM जाडीचे हे पेपर आहेत. पा, हे आपण वापरून पाहूया. तुम्हाला इथे दिसत आहे पा, क्रिएटिव हँड्स असं लिहिलेलं आहे. या ब्रँडचे हे पेपर्स आहेत. 330 रुपयाला हे पेपर मला मिळालेले आहेत. या पद्धतीचे यावर मी तुम्हाला चित्र काढून दाखवणार आहे. आता दुसरे जे पेपर आहेत ते ब्रोस्टो कंपनीचेच आहेत. याच्यामध्ये 40 पेपरचं हे पॅक आहे आणि प्लस 10 पेपर आपल्याला फ्री मिळाले आहेत. याची साईज देखील A3 आहे आणि हा पेपर 200 GSM जाडीचा आहे. यावर तुम्ही कुठलंही ड्रॉइंग काढू शकता. पा, जनरली तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये कार्टेज पेपर पाहिलेत पा, जे कार्टेज पेपर एकदम स्वस्त मिळतात त्या पेपरवर मी तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवलेलं आहे, कलर करून दाखवलेलं आहे. आपण या पेपरवर आता कलर करणार आहोत. काही व्हिडिओ मी यावर बनवणार आहे. याची प्राईज आहे 799 रुपये. त्यानंतर हे जे इरेझर मी मागवलेलं आहे ते पहा, याला साईडला ठेवूया. अशा प्रकारचे क्रेटा कलर या नावाने हे 4 इरेझर मला मिळालेलं आहे. याला नीडेड इरेझर असंही म्हणतात. याला हवं तसं टोक करून आपण खोडरबर सारखा त्याचा उपयोग करू शकतो. याची किंमत आहे पहा 304 रुपये आणि हे 4 इरेझर एका पॅकमध्ये मला मिळालेलं आहे. थोडक्यात हे क्ले सारखे इरेझर आहेत, जसं मातीचा गोळा असतो ना त्यासारखे. हे देखील मी कसे वापरायचेत मला दाखवील. या पद्धतीने पहा, दबता येत ते. ओके, चला अशा प्रकारे या 3 वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत. त्यावर आपण वर्क करून पाहूया, कशा पद्धतीचं त्यावर वर्क होतंय ते तुम्हाला पुढील काही व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. भेटूया एका नवीन विषयासह. थँक्यू.